जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तलाठी भरती क्वेश्चन पेपर इंग्लिश ग्रामर या सिरीजमधील पार्ट 40 तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे रिप्रेझेंट करतो आहे। मित्रांनो, एकच ध्येय माझं आता आहे, ज्याप्रमाणे मराठी ग्रामरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात, त्याचप्रमाणे इंग्लिश ग्रामरमध्ये देखील मिळायला हवेत आणि लवकरात लवकर तुम्हाला सरकारी नोकरी भेटायला हवी। मित्रांनो, जे कोणी या व्हिडिओला फर्स्ट टाइम बघत असतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी पार्ट 1 पासून ते पार्ट 39 पर्यंत सगळ्या व्हिडिओ दिलेल्या आहे, सगळ्या व्हिडिओंच्या लिंक्स दिलेल्या असतील। तरी आपण प्रत्येक व्हिडिओला बघावं व आपल्याला या एक्झाममध्ये व येणाऱ्या ज्या काही एक्झाम असतील त्या सर्वच एक्झाममध्ये इंग्लिश ग्रामर एकदम सोपं वाटेल। क्वेश्चन नंबर 26, वन हू लव्ज मॅनकाइंड इज कॉल्ड ॲज, ऑप्शन नंबर 3 फिलांथ्रोपिस्ट, म्हणजे काय तर लोकोपकारी किंवा परोपकारी। क्वेश्चन नंबर 27, ऑनरेबल म्हणजे सन्माननीय किंवा आदरणीय, तर आदरणीय या अर्थाने ऑप्शन नंबर 1 हे एकदम बरोबर आहे, समानार्थी शब्द। क्वेश्चन नंबर 28, द डॉक्टर ॲडवाइज द पेशंट - स्मोकिंग, स्मोकिंग काय मित्रांनो, इंजुरियस टू हेल्थ, राईट। तर स्मोकिंगला काय करायला पाहिजे, आपण सोडून द्यायला पाहिजे, त्या अर्थी ऑप्शन नंबर 2 हे एक्झॅक्ट ॲन्सर आहे, टू गिव अप म्हणजे काय, सोडून देणे। प्रश्न क्रमांक 29, ॲडव्हान्टेज हे नाउन आहे, ॲडव्हान्टेजचा अर्थ होतो फायदा। आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द, ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर आहे, ॲडव्हान्टेजियस। ॲडव्हान्टेजियसचा अर्थ होतो फायदेशीर। क्वेश्चन नंबर 30, डिफाईन म्हणजे काय आणि त्या डिफाईनचा ॲडव्हर्ब आपल्याला शोधायचा आहे, राईट। तर डिफाईनचा ॲडव्हर्ब शोधायचा आहे म्हणजे काय, ॲडव्हर्बची एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, शॉर्टकट आहे। ॲडव्हर्ब जर ऑप्शनमध्ये शोधायला लावला तर LY प्रत्यय जे असतं, LY प्रत्यय असलेलं ॲन्सर मॅक्झिमम टाइम्स हे ॲन्सर असतं। ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन नंबर 4 LY प्रत्यय आहे, डिफाईनाइटली निश्चितपणे ऑप्शन नंबर 4 हे ॲन्सर। क्वेश्चन नंबर 31, काही प्रश्नांना फक्त वरची हेडलाईन बघून ॲन्सर काढता येतं, याचं उत्तम उदाहरण हा प्रश्न, चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक चिन्ह शोधायचं आहे। ऑप्शनमध्ये फक्त उद्गारवाचक चिन्ह शोधा, बाकी ऑप्शन वगैरे काहीच वाचू नका। ऑप्शन नंबर 4 जर बघाल, उद्गारवाचक चिन्ह आहे, डोळे लावून ऑप्शन नंबर 4 क्लिक करा, पुढे जा। क्वेश्चन नंबर 32, I- द साऊंड, मित्रांनो आय बरोबर हॅज कधीच येत नाही, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 कट झाले, काही नियम तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील। टेन्स नावाची व्हिडिओ मी फॉर्म्युला वाईज अपलोड केलेली आहे, प्रत्येक सिंपल टेन्सपासून ते कंटिन्युअस परफेक्ट टेन्सपर्यंत सगळ्याच टेन्सचे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर सगळे फॉर्म्समध्ये फॉर्म्युले आहेत, तरी ती व्हिडिओ एकदा बघावी जेणेकरून टेन्सचा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल। तर याचा ॲन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, I am हिअरिंग द साऊंड, तर याचा अर्थ होतो मी आवाज ऐकत आहे। क्वेश्चन नंबर 33, चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग, देअर आर सम लेटर्स म्हणजे अक्षरे फॉर यू अँड - रिकामी जागा, शेवटी द्वितीय विभक्ती असते हा नियम माहिती असेल, त्या अर्थी ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर। क्वेश्चन नंबर 34, चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, नन ऑफ, मित्रांनो नन ऑफने जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर एक वचनी क्रियापद असतं ॲन्सर, हे लक्षात ठेवा। वाक्यामध्ये देन आहे, देन हे भूतकाळी रूपात आपण वापरतो, त्या अर्थी ऑप्शन नंबर सुरुवातीला तर ऑप्शन नंबर 1 आणि 4 कट झाले वर्तमान काळातले त्या कारणास्तव, ऑप्शन नंबर 2 आणि 3 वॉज आणि वेअर, तर नन ऑफनुसार वॉज बरोबर ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर, वाक्याचा पूर्ण अर्थ होतो तेव्हा यापैकी 5 मुलं
उपस्थित नव्हती. नन ऑफ दीज फाईव्ह बॉईज वॉज प्रेझेंट देन. क्वेश्चन नंबर 35. रमेश कॉन्ग्रेच्युलेटेड मी डॅश डॅश माय सक्सेस. तर याचा ॲन्सर आहे रमेश कॉन्ग्रेच्युलेटेड मी ऑन माय सक्सेस. ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर. क्वेश्चन नंबर 36. एक्सटेन्शन म्हणजे वाढवणे, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे सबस्ट्रॅक्शन म्हणजे घटवणे किंवा कमी करणे. क्वेश्चन नंबर 37. व्हॅल्यूचा अर्थ होतो अस्पष्ट. आता आपल्याला असा ऑप्शन शोधायचं ज्याचा अर्थ होतो स्पष्ट. ऑप्शन नंबर 1 जर बघाल डेफिनाइट म्हणजे स्पष्ट. क्वेश्चन नंबर 38. डोमिनेटिंगचा अर्थ होतो प्रभुत्व वर्चस्व, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे सबमिसिव विनम्र. क्वेश्चन नंबर 39. फ्यूजन म्हणजे काय तर एकत्र करणे गोळा करणे, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे सेपरेशन. ऑप्शन नंबर 2 म्हणजे वेगळे करणे. क्वेश्चन नंबर 40. प्रोलॉंगचा अर्थ होतो लांब, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे शॉर्ट. क्वेश्चन नंबर 41. ऑगमेंट म्हणजे वाढवणे, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे डिक्रीज म्हणजे घटवणे किंवा कमी करणे. क्वेश्चन नंबर 42. कॅन्सर इज नॉट डिसीज. डी नंतर आय आला आहे, आय म्हणजे इलनेस, डिसीज हा डिसीज म्हणजे काय तर आजार. दॅट कॅन डॅश डॅश थ्रू द एअर ऑर बाय इन्सेक्ट्स. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मित्रांनो, ट्रान्समिटेड म्हणजे प्रसारित होणे. तर कॅन्सर इज नॉट डिसीज दॅट कॅन ट्रान्समिटेड थ्रू एअर ऑर बाय इन्सेक्ट. क्वेश्चन नंबर 43. आय वूड लाईक टू नो डॅश डॅश द करेक्ट पिनकोड नंबर फॉर पुणे सिटीज. ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर. वाटचा अर्थ होतो काय आणि पूर्ण ओळीचा अर्थ होतो पुणे शहरासाठी योग्य पिनकोड क्रमांक काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. क्वेश्चन नंबर 44. द इन्स्पेक्टर मे व्हिजिट द हॉटेल अँड इन्क्वायर ऑफ ही फ्रेज आहे म्हणजे चौकशी. द कंप्लेंट तक्रारीची चौकशी. ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर. क्वेश्चन नंबर 45. प्लीज डू नॉट डॅश डॅश टू लेट मी नो द फॅक्ट्स ऑफ दिस केस. ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर. हेझिटेट ॲन्सर आहे, इथं स्पेलिंग चुकीची दिलेली आहे. हेझिटेटचा अर्थ होतो संकोच. तर पूर्ण वाक्याचा अर्थ जर लक्षात घ्यायचा असेल तर हा आहे कृपया या प्रकरणाची वस्तुस्थिती मला कळविण्यात संकोच करू नका. क्वेश्चन नंबर 46. ॲट 6 & 7 अर्थ काय होतो तर विकार म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इन डिसऑर्डर. क्वेश्चन नंबर 47. हेड अँड शोल्डरचा अर्थ काय होतो तर खूपच उत्कृष्ट, त्या अर्थी ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर. व्हेरी सुपेरियर. क्वेश्चन नंबर 48. क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय, खोटे अश्रू, त्या अर्थी ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर. क्वेश्चन नंबर 40. टू स्मेल अ रॅट म्हणजे काय, टू सस्पेक्ट अ डिसीट. तर याचं अर्थ होतो मित्रांनो याचा फसवणूक करण्यासाठी टू स्मेल अ रॅट. प्रश्न क्रमांक 50. टू एंड इन अ स्मोक याचा अर्थ काय होतो तर टू अचीव नथिंग, काहीच न मिळवणे. तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. फायदा होत असल्यास कमेंटद्वारे जरूर सांगा. या सिरीजला कितव्या पार्ट्सपर्यंत तुम्हाला बघायची इच्छा आहे ते सुद्धा मला कळू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.